चिलाड़ती श्रद्धा संतोष भोसले तो फ्रेंड्स आज आहे संकष्ट चतुर्थी आणि तुम्हा सर्वांना संकष्ट चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा। तर फ्रेंड्स आज मी आमच्या गणपती बाप्पाला छान असं सजवणार आहे। सगळ्यात पहिला आपण गणपती बाप्पांची जी मूर्ती आहे त्याला पुसून घेऊया। छान अशी आपण गणपती बाप्पांची जी मूर्ती आहे ती छान अशी पुसायची आहे आणि पुसताना खरं तर फ्रेंड्स खरं तर जास्तीत जास्त आपल्या गणपती बाप्पाच्या मूर्तीची काळजी घ्यायची। गणपती बाप्पांच्या जे शेजारी आहे ती छोटीशी अशी गाय आहे तर माझ्या भावाने अशी मूर्ती ठरवलेली होती। तर मी छान अशी मूर्ती पुसलेली आहे तर आता आपण सगळ्यात पहिलं ह्याला फुल जे आहे ते अर्पण करूया। माझ्याकडे आहे जास्वंदीची दोन फुलं आणि माझी आई म्हणली की गणपती बाप्पाला जास्त करून जास्वंदीची फुलं आवडतात त्याच्यामुळे आमच्या झाडाला दोनच जास्वंदीची फुलं होते तर आता मी ती वाहिलेली आहेत। तर आता आपण हे जे फुलं आहेत ते कडेने टाकायचे आहेत। जी मूर्ती आहे त्या त्यांना खालच्या ठिकाणी जे फुलं अशी छान अशी अर्पण केलेली आहे। तर सगळ्यात पहिला आता आपण गणपती बाप्पा जे आहे त्यांना हळद आणि कुंकुनी आपण पायावर त्यांच्या टाकूया। गणपती बाप्पाची जे शेजारी गाय आहे तिला पण थोडस आपण हळद आणि कुंकू वाहायचंय। बघा मी वाहिलेला आहे तर आपलं झालेलं आहे। तर आता मी हे ज्या समोर दिवा लावते आणि उदबत्ती जे आहे ते लावते। तर इथे आपले दिवा आहे तर दिवा मी लावून घेतले। तर दिवा लावलेला आहे तर आता आपण उदबत्ती सुद्धा लावून टाकूया। तर आपली इथे उदबत्ती जे आहे ते छान अशी जळत आहे तर आता आपण ह्याला हलवूया आणि वळवून घेऊया आपल्या गणपतीच्या मूर्ती समोर ना। आणि आपले जे इथे उदबत्तीचं स्टँड आहे त्याच्यात लावून आपण एकदा फिरून घ्यायचं आहे। आणि हे आहे गणपती बाप्पाची बासुरी। बासुरी वाजवताना आहे मूर्ती तर ही इथे मी ठेवून घेते कारण का पडेल। तर इथे ठिकाणी मी बासुरी लावलेली आहे। कसं तर फ्रेंड्स कसा वाटला आमचा गणपती बाप्पा? तर फ्रेंड्स व्हिडिओ आवडला तर लाईक करा। आणि फ्रेंड्स हो मला एक तुम्हाला सांगायचं होतं, काल होती उस्मानाबादला सायकल स्पर्धा तर त्याच्यात माझ्या भावाने भाग घेतलेला होता आणि त्याचा नंबर सुद्धा आलेला आहे। तर मी तुम्हाला मेडल आणि जे सर्टिफिकेट आहे ते सुद्धा दाखवेल आणि जेव्हा माझा भाऊ आहे येईल तेव्हा ती मेडल कसं आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं मेडल आहे तर ते मी तुम्हाला नक्कीच दाखवेल। तर व्हिडिओला आवडलास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो माझे नवीन व्हिडिओ तुमच्यापासून अशीच पोहोचत होईल। आणि व्हिडिओ आवडलास तर लाईक करा। चला तर आता आपण माझ्या अशीच पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया। तोपर्यंत बाय बाय।